hello and welcome into the e-learning class the learning outcome of this video first is to understand differentiate between the conventional and non-conventional machining processes and second one is the advantage and disadvantage of non-conventional machining process so let's start the differentiate between कन्व्हेशनल अँड नॉन कन्व्हेशनल मशीनिंग प्रोसेस traditional ट्रॅडिशनल अँड नॉन ट्रॅडिशनल process प्रोसेस सो बेसिकली इन अ कन्वेशन मशिनिंग प्रोसेस द energy एनर्जी इज यूज remove the द मटेरियल कन्व्हेशन मशिनिंग प्रोसेसमध्ये फक्त मॅकॅनिकल एनर्जी यूज केली जाते जसं की टूल हा वर्क कॉन्टॅक्टमध्ये आणला जातो आणि मटेरियल रिमूव्ह जातं बट इन अ केस ऑफ नॉन कन्व्हेशन मशीनिंग प्रोसेस The energy used in a different medium, like a use abrasive erosion, ion displacement, or fusion. These are the conventional machining and non-conventional machining processes. In the first diagram or left-hand side diagram shown, a conventional machining processes, and right-hand shown a non-conventional machining processes, in which USM, EDM, ECM, LBM. हीज आर मशिनिंग प्रोसेसेस आर शोन आणि कन्वेशन मशीनिंग प्रोसेस मध्ये लेथ मशीन शेपर मशीन ड्रिलिंग मशीन मिलिंग मशीन्स आर शोन सो नेक्स्ट पॉईंट इज अ इन अ कन्व्हेशन मशिनिंग इट इज नॉट ए मायक्रो मशीनिंग कन्व्हेशन मशिनिंग जी आहे ती मायक्रो मशीनिंग नाही आहे ती मायक्रो मशीनिंग आहे बट इन अ केस ऑफ नॉन कन्वर्शन मशिनिंग प्रोसेस इट इज अ मायक्रो मशीनिंग प्रोसेस मायक्रोन लेवलला आपण मटेरियल रिमूव्ह करू शकतो किंवा मायक्रोन लेवलला आपण शेप देऊ शकतो देन द कन्वर्शन मशीनिंग इज अ लेस ॲक्युरेट नॉन कन्वर्शन मशीनिंग इज अ ॲक्युरेट मशीनिंग प्रोसेस देन कन्वर्शन मशीनिंग प्रोसेस आर हाय हार्डनेस कॅन नॉट मशीन ह्या ज्या मशीन्स आहेत तर त्या ज्या मटेरियलची हार्डनेस व्हॅल्यू जास्ती आहे तर त्या मटेरियलला ॲप्लिकेबल नाही आहे बट नॉन कन्वर्शन मशीनिंग प्रोसेस यूज फॉर एनी हार्डनेस ऑफ मटेरियल कोणत्या टाईपचं हार्डनेस असू दे मटेरियलला आपण इझिली मशीन करू शकतो देन कन्व्हेशन मशीनिंग हॅविंग अ हाय ऑर मोर मटेरियल रिमोड रेट

मशीनिंग करण्यासाठी तर ते इझिली आपल्याला मशीन करता येतात कॉम्प्लॅक्स शेप्स प्रोड्यूस करू शकतो आपण इझिली देन मास प्रोडक्शनसाठी इकोनॉमिकल आहे देन हाय स्ट्रेन टू वेट रेशिओ हार्डनेस अँड हिट रेजिस्टिंग मटेरियल कॅन बी मशीन म्हणजे स्ट्रेन टू वेट रेशियो असू दे हार्डनेस असू दे किंवा हीट रजिस्टिंग असू दे तर कोणत्याही कॅटेगरीतले मटेरियल आपण इझिली मशीन करू शकतो देन हाय ॲक्युरेसी अँड सर्फेस फिनिश यू कॅन अची वाय ॲक्युरेसी अँड सरफेस फिनिश देन मटेरियल रिमोवल विदाऊट मॅकॅनिकल कॉन्टॅक्ट विथ द वर्कपीस जे कोणत्याही टाईपचा कॉन्टॅक्ट नसणार आहे नॉन कन्व्हर मशीनिंग प्रोसेसेसमध्ये एम आर आर इज इनडिपेंडंट ऑफ वर्कपीस हार्डनेस वर्कपीसच्या हार्डनेसशी मटेरियल रिमूव्हल रेटचा काहीही संबंध नाही आहे कारण कोणताही हार्डनेस असू दे मटेरियलला आपण इझिली कट करू शकतो कटिंग फोर्सेस आर इनडिपेंडंट ऑफ वर्कपीस हार्डनेस कटिंग फोर्सेस पण इनडिपेंडंट आहेत वर्कपीस हार्डनेसशी देन टूल मटेरियल नीड नॉट बी हार्डर दॅन द वर्कपीस मटेरियल तर ह्या प्रोसेसमध्ये किंवा नॉन कनेक्शन मशिनरिंग प्रोसेसेसमध्ये टूल हा आपला वर्कपीसपेक्षा हार्ड असणं गरजेचं नाही आहे तो सॉफ्ट पण असू शकतो

अँड इझी कॅपेबिलिटी विथ न्युमॅरिकल कंट्रोल आणि मिनी कंप्युटर कंट्रोल कंप्युटरद्वारा आपण नॉन कन्वेक्शन मशिनिंग ऑपरेट करू शकतो त्यांचे लिमिटेशन्स आहेत की एडी एम आणि ई सी एम ज्या प्रोसेस आहेत त्याला इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह मटेरियलच आपल्याला गरजेचं आहे तर हे लिमिट लिमिटेशन आहे डेप तप कट इज लिमिटेड इन द एअरबीएम प्रोसेस दॅन हिट अफेक्टेड झोन ऑफ सरफेसेस प्रोड्यूस मे बी एट ट्रॅव्हल म्हणजे हिट अफेक्टेड झोन हा जनर जनरेट होत असतो जसं की आपण हाय हीट जनरेट करत असतो इन अ केस ऑफ ई डी एम एल बी एम अँड ई बी एम प्रोसेसमध्ये त्यामुळे हिट अफेक्टेड झोन झाल्यामुळे सम इंटरनल स्ट्रेसेस आर जनरेटेड फॉर दिस ह्याच्यामुळे काय होतं तर मेटलगर चेंजेस होतात मेटलर्जिकल चेंजेस होत असतात तर ते आपल्याला निग्लेक्ट करणं किंवा त्याचं ट्रबल शूट झालेले आहेत त्या स्किप करणं पॉसिबल नसतं तर ही लिमिटेशन्स आहेत देअर मे बी ए टेपर इन अ साईड वॉल ऑफ होल्स ऑर कॅविटीज इन ईडीएम आर एल बी एम केसेसमध्ये टेपर फॉर्म होत असतं साईड वॉल्समध्ये देन मोस्ट ऑफ धीस लिमिटेशन्स कॅन बी ओवरकम बाय कंट्रोल ओवरकम अँड कंट्रोल इझिली विथ द हेल्प ऑफ द व्हॅर द पॅरामीटर्स यूज इन दिस so that the advantage can be obtained with good quality product.